वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ताजं ताजं साकरधरलेली आणि पिठळलेली कैरी खायला खूप खूप टेस्टी लागते. पिठळलेली म्हणजे त्यावरती बारीक बारीक छोटे छोटे स्पॉट आलेले असतात, त्याला पिठळलेली कैरी असे म्हणतात. अजून जर ही कैरी 8 ते 10 दिवस झाडाला राहिली तर तिचा पाड होतो आणि 15 दिवसामध्ये याचा आंबा तयार होतो, म्हणून या कैरीला पिठळलेली कैरी असे म्हणतात. ही पिठळलेली कैरी खायला खूप खूप टेस्टी लागते. मस्तपैकी कैरी धुवून घ्यायची आहे आणि छानपैकी कट करायची आहे. कैरी ही छान पिठळलेली आहे म्हणजे हिची जी कोय आहे ती परिपक्व झालेली आहे, त्यामुळे कैरी मधून कट होणे शक्यच नाही, तिला आपल्याला साईडनेच कट करायचे आहे. छानपैकी याच्या फोडी मस्त बनवून घ्यायच्या आहेत. आपण याला अजून काही थोडेफार मसाले लावून मस्तपैकी खाण्यासाठी बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी कैरी याप्रमाणे कट केली आहे. आता आपण याला छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कट करणार आहोत. मोठ्या जरी स्लायसेस ठेवल्या तरीही चालतात, पण शक्यतो छोट्या असल्या की खायला जरा सोपे जाते. आता आपण यांना मध्ये मध्ये कट करणार आहोत. खूप छान अशी कैरी होती, आंबट अशी नव्हती, पण खायला खरंच खूप टेस्टी अशी लागत होती. या ठिकाणी मी कैरीच्या छोट्या छोट्या खापा करून घेतल्या आहेत किंवा छोट्या आकारामध्ये त्यांना कट करून घेतलं आहे. खूप छोटेही आकार आपल्याला कैरीचे करायचे नाहीत. चला तर मग आता कैरीला मीठ मिरची लावून घेऊ आणि तिची टेस्ट अजून जरा वाढवू. या ठिकाणी मी लाल मिरचीचे जे तिखट आहे ते टाकलेले आहे 1 चमचावर. पिठवलेली ही जी कैरी असते ती जराशी आंबटच लागते. आंबटपणा थोडासा मेंटेन करण्यासाठी मीठ आणि तिखटाचे जे प्रमाण आहे ते थोडेसे जास्त वापरावे लागते, म्हणून मी या ठिकाणी 1 चमचाभर तिखट टाकलेले आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ घातले आहे, मीठही थोडेसे जास्तच वापरावे. चला तर आता एक हलकासा एक फ्लेवर द्यायचा आहे या मसाल्याला. तर या ठिकाणी मी अगदी थोडासा असा चिकन मसाला जो आहे तो टाकत आहे, याने ह्या करीला टेस्ट खूप खूप छान येते. 1/2 छोटा जो चमचा आहे तो अगदी 1/2 चमचाच मी टाकलेला आहे. आता आपले सर्व मसाले ॲड करून झाले आहेत. आपण जास्त याला माल मसाला लावत बसणार नाही, अगदी साधी सिंपल 2 मिनिटात खमंगाशी करीची रेसिपी बनवणार आहोत, कधीही एनी टाईम खाण्यासाठी. चमच्याने कैरीला मीठ मिरची जी आहे ती व्यवस्थित लागली जात नाही, त्यामुळे शक्यतो हाताचाच वापर करावा. दोन्ही हाताने मस्त कैरीला सर्व मसाले लावून घ्यावेत आणि लगेचच ही कैरी खायला घ्यावी, खूप छान लागते. कैरीमध्ये ह्या माल मसाला टाकत असतानाच वासही खूप छान येतो आणि तोंडाला तरी इतके पाणी येते की कधी कैरी खाऊ आणि कधी नाही असे होऊन जाते. आता तुम्हाला असं वाटलं असेल की कैरीमध्ये कोणी चिकन मसाला टाकतं का, एकदा तुम्ही ट्राय करून पहा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की खरंच चिकन मसाला टाकल्यानंतर करीची टेस्ट किती वाढते. तुमच्याकडे घरामध्ये जेवढे काही मसाले असतील, कधी पावभाजी मसाला, कधी मिसळ मसाला, अगदी 1/2 चमचा यावरती टाकून पहा आणि नंतर ही करी सर्व करून पहा. खूप छान, खूप खमंग अशी लागते, खूप तोंडाला पाणी येते. ही करी आम्ही अशीच खायला घेतली होती, यासोबत काहीही नव्हते. करी खूप छान आणि खूप सुंदर लागली. कधीतरी जर घरामध्ये उपलब्ध असेल तर लसूण घातून केलेली जी लाल चटणी असते तीही कधी कधीतरी करीमध्ये घालून पहा. तिखटाऐवजी जर ती चटणी घातली तर करी खरंच खूप अप्रतिम अशी लागते, खूप टेस्टी लागते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की वेगवेगळे फ्लेवर ह्या सीझनमध्ये ट्राय करा. सर्व फ्लेवर तुम्हाला वेगवेगळी चव देऊन जातील, जी चव तुमच्या वर्षभर स्मरणात राहील. चला तर मग परत भेटूयात नवीन एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. एक विनंती आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, बाय बाय.